बोलत बसणं हे वाटतं की कुठंतरी चुकीचं आहे. समजा इथून पुढच्या काळामध्ये जरी 100 मिलीमीटर जरी पाऊस पडला, तो थेंब ना थेंब पाणी आपल्याला मुरवावं लागेल, जिरवावं लागेल, ही आपली सर्वांची परिस्थिती. त्याच्यासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे की गणेश मंडळांची स्थापना लोकमान्य तिलक यांनी कशासाठी केली होती, की समाजामध्ये खऱ्या अर्थाने सामाजिक प्रबोधन व्हायला पाहिजे आणि एक गोष्टींना जे पुढं ज्या उणीवा आहेत, ज्या गोष्टी समाजामध्ये परिवर्तन करायची गरज आहे, त्या अनुषंगानेच त्या काळामध्ये गणेश मंडळांची स्थापना झाली होती. मग आज ह्या 19 तारखेला जे गणेश चतुर्थी म्हणजे गणपती बसणार आहेत, त्या दिवसापासून जिल्ह्यामध्ये असणारे 1350 पेक्षा अधिक गणेश मंडळ आहेत, त्यांच्यापर्यंत हा प्रबोधन आपल्याला कसा घेऊन जाता येईल आणि त्यांच्या माध्यमातून जल साक्षरता, वॉटर लिटरेसी हा विषय आपल्याला ह्या 1350 गणेश मंडळाच्या माध्यमातून लोकांपर्यंत कशा पद्धतीने आपल्याला पाणी वाचवता येईल, पाणी मुरवता येईल, किंवा त्याच्याबद्दलची आज जिल्ह्याची वस्तुस्थिती जे काय ती कशी सांगता येईल, असा एक प्रयत्न आम्ही सर्वांनी केला आहे. त्यामुळे 19 जुलैला 19 सप्टेंबरला आपण जल साक्षरता रॅली आपण त्या ठिकाणी करतोय. ही रॅली निलंग्यापासून निघणार आहे, त्यानंतर निलंग्यातल्या जो एक 2 दिवसामध्ये निलंगा, शिवरानपाळ आणि देवणी अशा ह्या 3 तालुका त्या ठिकाणी कव्हर करणार आहे. त्यानंतर उदगीरला मुक्कामी जाणार आहे, अहमदपूरला जाणार आहे, लातूर ग्रामीण घेणार आहेत, लातूर शहर औसा आणि शेवटी समारोप लातूर शहरामध्ये त्या ठिकाणी रॅलीचा 26 तारखेला आपण त्या ठिकाणी करणार आहे. या रॅलीच्या दरम्यान जे काही तरुण मंडळी ज्यांना असं वाटतंय की आपल्याला पाणी जल साक्षरता व्हायला पाहिजेत, अशा तरुण मंडळींना आम्ही सर्वांना एकत्रित केलंय आणि मोटरसायकलवरची ही रॅली असणार आहेत. जवळपास 1500 पेक्षा अधिक कार्यकर्ते, म्हणजे आज आमच्याकडे नोंदणी जी आहे ती म्हणजे 500 मोटरसायकलची नोंदणी जवळपास आपल्याकडे झालेली आहेत, म्हणजे 1001 कार्यकर्ते आज आपल्याला या रॅलीमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन जल साक्षरतेच्या बाबतीमध्ये माहिती देणं, त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती देणं आणि गणेश मंडळांकडनं पाठिंबा घेणं, असा उपक्रम आम्ही ह्या 9 दिवसामध्ये या गणेश चतुर म्हणजे 9 दिवस गणपतीचे जे आहेत हे समाजामध्ये पाण्याबद्दलचं प्रबोधण्यासाठी आम्ही ही जल साक्षरता रॅली आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या रॅलीच्या माध्यमातून लोकांमध्ये आज जिल्ह्याचं एक वस्तू जी परिस्थिती आहे, जे फॅक्ट्स आहेत ते समोर घेऊन जाणार आहेत आणि सध्याचं जे शॉर्ट टर्म मध्ये आम्ही जे सांगणार आहेत, शहरी भागामध्ये छतावरचं पाणी 2 दिवसामध्ये देणार आहे. त्याचसोबत आपल्या माध्यमातूनही आपल्या सर्वांना विनंती की लॉंग टर्म मध्ये आम्ही सरकार दरबारी आम्ही अशी थेट मागणी आम्ही ठेवलेली आहे की मी जसं सुरुवातीला सांगितले आमदार म्हणून नाही, त्याचसोबत मी सांगतो मी काय पाण्यातला कोणता तज्ज्ञ व्यक्ती नाही आहे किंवा मी कोणता पाण्यातला संशोधकही नाही आहे, पण एक सामान्य लातूरकर म्हणून जे आम्हाला कळतंय की जे वाहून जाणारं जे पाणी आहे, जे सरकार समुद्रातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्याला देणार आहे, ते वाहून जाणारं पाणी हे आमच्या मांजरा आणि तेरणेच्या खोऱ्यामध्ये द्यावं. एकंदरीत जसं आपण ठरवलंय की कालच्याही भाषणामध्ये आपण ऐकलं असेल सरकारने चांगली भूमिका घेतली, सरकारचं मनापासून अभिनंदन की मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी जो पाऊल सरकारने उचललेलं आहे, पण ह्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत आम्हाला जे मागच्या 5 वर्षामध्ये जाणवलं, काही अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळं किंवा त्यांनी ह्या प्रोजेक्टला किंवा लातूरला दाखवत असताना इकॉनॉमिकली फिजिबल हे कसं होऊ शकत नाही असं जे अधिकारी दाखवण्याचा प्रयत्न करतात हे चुकीचं आहे. मी लोकशाहीमध्ये आपल्याला माहिती आहे की अधिकार असतो, प्रत्येकाचा अधिकार, पण मी त्याच्यापेक्षा म्हणतो की लातूरकरांची हे मूलभूत गरज आहे. आज ह्याच्याकडे बघत असताना लातूरच्या मूलभूत गरजेकडे शासनाने आणि सरकारने बघायला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून जे काही प्रोजेक्ट बनले जातील त्याच्यातून आपल्या लातूरला पाणी कसं देता येईल, म्हणजे आम्ही साधं गणित आहे की गोदावरी खोऱ्यामध्ये जर पाणी गेलं तर ते लातूरपर्यंत पोचू शकत नाही असं कोणताही तज्ज्ञ मंडळी सांगू शकतो. अधिकाऱ्यांना, माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे, मी एखादा स्टेटमेंट जर केलं तर त्याच्याला वेगळा अर्थ घेतला जातो, पण खरंच आपण जे इरिगेशन डिपार्टमेंटमधले जे अधिकारी असतील, जे ह्याच्यातले तज्ज्ञ मंडळी असतील, त्यांना जर आपण खरं फिजिबिलिटी विचारली की उजनीवरचं पाणी येऊ शकतं का, ते पाणी आपल्याला भेटू शकतं का, ह्या गोष्टीच्या जर खोलामध्ये जर आपण जर गेलो आणि त्याच्या बाबतीत जे वस्तुस्थिती आपल्या माध्यमातून, म्हणजे आम्ही राजकीय व्यक्तींनी बोलण्यापेक्षा वस्तुस्थिती जे पाणी लातूरला येऊ शकतंय
आपल्या लेखणीच्या माध्यमातून जर ह्या गोष्टीला जर पुढचे 8 दिवस जर आपण जोर दिला तर निश्चितपणे सरकारला खऱ्या गोष्टीला समोर जावं लागेल. आणि आमचा एक 100 ते 110 असा किलोमीटर आहे आणि ही जवळपास 800 किलोमीटर पर्यंत आमचा हा एकंदरीत प्रवास राहणार आहे. 800 पेक्षा अधिक किलोमीटर प्रवास राहील. आता ह्याच्यामध्ये पाहत असताना आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते न म्हणता की पाणी हा विषय प्रत्येकाने घेऊन म्हणजे कुणी कोणत्या पक्षाचा कुणी कोणत्या विचाराचा हे न म्हणता पाणी हा आपल्या जीव मूलभूत गरज आहे आणि ह्या पद्धतीने या गरजेसाठी जे कार्यकर्ते जोडले गेलेत अनेक. मी खरं जर तुम्ही पाहताल ज्या वेळेस रॅलीमध्ये जे मुलं कधीच दिसले नाहीत अशी मुलं एकत्रित आलेले आहेत. काही मुलं पुण्यातले मुले त्यांनी म्हटले की ज्यावेळेस हे वाचले त्यांनी ऐकले त्याच्यानंतर एक 20-21 मुलांची मोटरसायकल घेऊन त्यांनी पुण्याहून इथं 9 दिवस ह्या विषयासाठी फिरणार आहेत. म्हणजे असे लोकही अनेक जण जोडले गेले आहेत. असे 500-1 मोटरसायकल आहेत. त्याला काही असं कुणाला कार्यकर्ता किंवा असं आपण त्याला वर्गीकरण केलेलं नाही. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा फक्त असा उल्लेख झाला की गोदावरी खोऱ्यात पाणी गोदावरी खोऱ्याचं पाणी आपल्याला दिलं जाणार म्हणजे हे होत आहे ते. पण त्याचं DPR होणं किंवा नदी जोड प्रकारचं DPR होणं किंवा त्याचा एक असा एक टाइम बाउंड प्रोग्राम होणं असं काही झालंय का? नाही अजून तरी काही असं झालेलं नाहीये. आणि ह्याच्यामध्ये मागच्या काळातही चुकीच्या ह्याच्यामध्ये ज्यांनी ज्यावेळेस सांगितलं फिजिबिलिटी रिपोर्ट ज्यावेळेस दिला हा फिजिबिलिटी रिपोर्ट देत असतानाच त्यावेळेस त्यांनी चुकले होते. आणि मला अजूनही आठवते त्यावेळेस देवेंद्रजींनी सांगितलं अहो तुम्ही तुम्हाला प्रॉफिट इंडेक्स तुम्हाला इथं समोर दाखवायचा नाहीये आपल्याला पाणी द्यायचं ह्या अनुषंगाने तुम्ही करा. याच सभागृहाची कॅबिनेट मिटिंग झाली होती. हा ह्याच 16 तारखेला देवेंद्रजीची आणि त्या एक ह्याच्यात तुम्ही ठरवलं होतं की लातूरच्या पाणी पुरवठ्यासाठी हे करायचं त्याला आता 4 वर्ष आणि साधारण DPR आपण कुठलाही निश्चितपणे मी आपल्याला म्हणतोय की त्या काळामध्ये जो प्रस्ताव त्यांनी जो दाखल केला होता तो त्यांनी फिजिबल नाही असा जो दाखवला परत तो रिपीट केला होता. आणि त्याच्यानंतरचं सरकार बदललं 3 वर्षाचा जो आपल्याला फटका बसला त्यातला सरकार बदलायचा जास्तीत जास्त मोठा फटका हा लातूरकरांनाच बसला असं मला वाटतं. तुमच्या यात्रेचा उद्देश हा लोकांमध्ये प्रबोधन करण्याचा आहे का सरकारवर दबाव टाकण्याचा? सर्वात पहिलं आज जी गरज आहे की लातूरकरांना पाण्याच्या विषयाबद्दल परत आपल्याला सांगणं गरजेचं आहे. आणि आम्ही त्याला जाणीवपूर्वक जल साक्षरता ह्याच गोष्टीवर आम्ही जोर देणार आहे की लातूरकरांना पाण्याच्या बाबतीतला आरसा आपल्याला दाखवायचा की आपण लातूर कुठं थांबलोय. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस लातूरकरांना माहीत होईल की बाबा ही परिस्थिती आहे आपल्याला आपल्याला कशा पद्धतीने पाणी वाचवायला पाहिजे एक निश्चित भविष्यात तशा प्रकारची मागणी ही लातूरकरांपासून तयार होईल. सामान्य तुम्हाला आठवत आहे असल्या दिवशी दिवाळी आणि नसल्या दिवशी शिमगा ही एकूण आपल्या समाजाला लागलेली सवय. तर त्याची काही आकडेवारी काढली आहे का? 2015 आपली पाण्याची स्थिती काय होती, 2016 दुप्पट पाऊस झाला, त्याच्यानंतर मग पुन्हा वाईट अवस्था आली, ह्याची कारण असं काही तुम्ही तुमच्या यात्रेत सांगणार आहात? नाही मला आवर्जून सांगायचं की गडकरी साहेबांचे मला परत त्यांचे शब्द आठवतात. गडकरी साहेब सतत म्हणतात की माणसं ज्यावेळेस अडचणीचा काळ असतो त्यावेळेस खूप व्यवस्थित राहतात म्हणजे बारकाईने राहतात ज्यावेळेस अडचणीचा काळ असतो. आणि माणसं बिघडतातच कधी त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा फटका लातूरकरांना बसायला नको कुणीतरी बोलायला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही अनुषंग सर्वांनी एकत्रित म्हणून हे हा विषय ठरवला. आज काय अशी गोष्ट आहे की कार्यकर्ता म्हणून मी बोलत असताना राजकीय ज्यावेळेस येतो त्याच्यामध्ये राजकारणाचा कुठंतरी स्पर्श होऊ शकतो अशी भावना होऊ नये म्हणून मी त्या ठिकाणी स्वतःला त्या कार्यकर्त्याच्या भूमिकेत ठेवलेला आहे. त्यासोबत ज्यावेळेस मी स्वतःला त्या ठिकाणी ठेवतो तर लातूरकरांचे जे काही प्रश्न असतील तेच प्रश्न त्यांच्या समोर हा प्रश्न मी आपल्याला न म्हणता लातूरकरांना हा प्रश्न त्यांच्या प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे असं समजून मी ह्या प्रश्नाला समोर गेलेलो. आणि
आज आज आपल्याला माहीतच नाही आपल्याला पाण्याची काय परिस्थिती वस्तुस्थिती सांग. आज लातूर कोणत्या दिशेने चाललंय मी आज आपल्याला जरी विचारलं की उद्याची काय परिस्थिती असणार आहे आपल्याकडे वॉटर रेनफॉल मागच्या याच्यातलं जर पाहिला आपण डिझास्टरला चाललोय 15-16 पेक्षा आज तारखेतली जर परिस्थिती पाहिली 15-16 पेक्षा आजची आपली वाईट परिस्थिती आहे. तुम्ही जर जानेवारीमध्ये म्हणताल तुम्हाला आज जे मी बोलतोय जानेवारीमध्ये तुम्ही म्हणताल त्यावेळेस आपण सर्वांनी ऐकलो असतो तर ही गोष्ट योग्य होती. फार अडचणीकडे आपण चाललोय. एक कार्यकर्ता म्हणून या जिल्ह्याने आपल्यावर जे एक जबाबदारी एक कार्यकर्ता या जिल्ह्याच्या जिल्ह्याने आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला साथ दिलेली आहे. जे आम्हाला समोर दिसतंय जे धोका समोर दिसतोय ते अवगत करणं लोकांना ते त्यांच्यापर्यंत माहिती देणं हे गरजेचं आहे. आपल्या आजूबाजू लातूर शहर जर म्हटलं 90%पेक्षा अधिक बोरवेलवर आपलं शहर टिकलेलं आहे. जे सध्या पाणी ज्या प्रमाणामध्ये लातूरच्या आजूबाजूचं जे बोरवेलवरचं पाणी टिकलंय कारण विहीर बाजूच्या नद्यांना पाणी आहे बॅरेजला पाणी आहे आणि ज्या प्रमाणामध्ये पाण्याचा उपसा आज जो चाललाय त्या प्रमाणात जर उपसा जर झाला तर 2 आठवड्यापेक्षा अधिक पाणी टिकणार नाही हे आम्हाला चित्र माहिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही आम्ही ते निवेदन केलेलं आणि अधिकृतपणे उपसा तुम्ही बंद करा. ज्या दिवशी तो उपसा जर बंद नाही झाला आणि तसंच जर चालू राहिलं जी वेळ आपल्याला डिसेंबरमध्ये येणार आहे ते नोव्हेंबरमध्येच आपल्याला अडचणीचं भर दिवाळीच्या काळामध्ये आपले सगळे बोरवेल ड्राय झाले तर आपण फार अडचणीला समोर जाऊ. म्हणजे एक चित्र आपल्याला आपण वाईटात वाईट विचार करून मी आपल्या सर्वांच्या समोर हे कसं सांगता येईल लोकांपर्यंत कसं घेऊन जाता येईल हा प्रयत्न करतोय. नाही असं काही अजून आलेलं नाही. दर 4 वर्षानंतर ना भौगोलिक पण तशी तशी परिस्थिती तसं कलेक्टरांच्या रेकॉर्डला आहे की आपण फार आपला जो रेनफॉल आहे आपण ऍव्हरेज पेक्षा आपल्या जिल्ह्यातला रेनफॉल खाली घसरलेला आहे हा तसा अहवाल तसं त्यांना इंडिकेशन दिलेला आहे. पण त्यांना दुष्काळ आणि ह्याच्यासाठीच्या एक तारखा असतात त्या तारखेनंतरच त्यांनी ते घोषित करत असतात. प्रत्येक 4 वर्षानंतर भौगोलिक रचनेप्रमाणे आपल्याकडे पावसात बदल होतो. हा बदल निश्चित आहे आणि कायमस्वरूपी आहे त्यासाठी काय अशी खास योजना नाही. आता आज आज आपल्या हातात काय हे बघा मी सांगतो जिल्ह्यातल्या बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही मी सर्व पत्रकार बांधवांना ह्याच्याशीच निगडीत एक विषय सांगतो की आज एकीकडे आपण जिल्ह्याभरामध्ये आपण वृक्ष लागवडीचा एक मोठ्या प्रमाणामध्ये मोहीम चालू आहे. माझी विनंती आहे एक दिवसाचा आपल्या माध्यमातून बातमी फक्त जिल्ह्यातल्या किती मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष तोड व्हायला लागली आहे आज ह्या गोष्टीवर आपल्याला एक दिवस बातमी चालवायला जेवढ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड चालली आहे त्याच्या किती तर पटीने त्या ठिकाणी वृक्ष तोड व्हायला लागली. आजच कलेक्टरांना सांगितलं तुम्ही आज आदेश काढा हे बंद करा. मागच्या काळामध्ये का परवानग्या दिल्या कशा परवानग्या दिल्या त्याच्या खोलात जायचं नाही. मग ते जे गोष्टी आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे हे बी आमच्या प्रबोधनातला विषय की बाबा तुम्ही कशा पद्धतीने आपल्याला ठेवता येईल. आणि आपण जे सांगितलं एल्युनो इम्पॅक्टचा जो आता सध्या जो आपण म्हणतो की काय फरक पडू शकतो आज खरंच तज्ज्ञ मंडळीसोबत मी तेच म्हटलं मी काय ह्याच्यातला तज्ज्ञ नाही आहे पण तज्ज्ञ मंडळींसोबत त्यांचं जे मार्गदर्शन घेऊन जे आपल्याला कळालं आणि त्यांनी जी भीती व्यक्त केली त्यांनी भीती व्यक्त केली माझं काम काय की मी ह्या जिल्ह्यातला एक कार्यकर्ता एक राजकीय क्षेत्राशी जोडलेला आहे सामाजिक क्षेत्राशी जोडलेला आहे तर माझ्या जिल्ह्याला ह्या सगळ्या धोक्यापासून फक्त अवगत करणं नाही तर ह्याच्यापासून कसं आपल्याला सेफ आणि सिक्युअर ठेवता येईल ही माझी जबाबदारी आहे. 4 वर्षाअगोदर 4च फळझाडे असलेल्या झाडांना वृक्ष तोडण्यासाठी परवानगी होती. आता ती संख्या 37 वर आलेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये कोणतंच वृक्षतोड आपला विरोध राहील कोणत्याही वृक्षाला जर कुराड लागत असेल या गोष्टीला आपला विरोध आहे. 4 कशाला कोणतंच लावून आपण आमदार निलंग्याचे आहे परंतु लातूरातले मूलभूत प्रश्न घेऊन आपण म्हणजे इथले आमदार काय निष्क्रिय आहेत म्हणून असं म्हणजे लातूरकरांना दाखवून देत आहेत का या माध्यमातून म्हणजे तुम्ही सरकारच्या लक्षात आणून दिले का येस. दुसरी गोष्ट या तुमच्या सामाजिक उपक्रमामध्ये लातूर जिल्ह्यातले जे वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आहेत ते तुम्ही सोबत घेणार आहात का. दुसरं हे जे अभियान आहे ते वैयक्तिक तुम्ही करताय की सरकारची यामध्ये मदत असणार आहे. नाही सर्व लोक हे तुमचं ऐकतील का कारण लोकांना तुमच्यावर खूपच विश्वास आहे नाही तसा सर्व कमी पडू देत नाही नाही ह्याच्यामध्ये कोणताही राजकीय स्पर्श नाहीये. मी सर्व लोकांशी सर्वांशी या ठिकाणी मी संपर्क केलेला आहे
आजही असेल. मी आपण जर विचारला जिल्ह्यातील आमदार असतील खासदार असतील या सर्वांशी माझा संपर्क झालेला आहे. प्रत्येकाच्या आपापल्या वेळेचे बंधन असतात. मी रमेश आप्पांशी बोललो त्यांनीही पण या पूर्ण उपक्रमामध्ये राहणार आहेत. अभिमन्यूशी बोललो त्यांनीही म्हटले की चांगला उपक्रम आहे त्यांनी याच्यामध्ये सगळेजण राहणार आहेत. मी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक बोलवली होती आणि सर्व लोकप्रतिनिधींना हाही आवाहन केलं की लातूर म्हणून आपण सर्वजण एकत्रित या. आणि माझा मी निलंग्याचा आमदार मला असं वाटतंय की तुम्हाला असं वाटत असेल की निलंग्याचा जरी मी आमदार असेल मी असं समजत नाही. मी ह्या लातूरचा पुत्र आहे या लातूरचा. हा मी तुम्ही जर मला असं समजलं तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी कुणी सांगितलं होतं नाही माझं अजूनही आवर्जून माझं ते पूर्ण क्लिप माझी तुम्ही अजून ऐका. आणि मी आता सुरुवातीला बोलत असताना काय म्हटलं आपण तज्ज्ञ मंडळीत काही तज्ज्ञ मंडळीकडनं आपण जरा माहिती जर घेतली की काय होऊ शकतं आणि काय नाही हे जर आपण खरंच वस्तुस्थिती जर माहिती घेतली आणि तुम्ही माझी ती पूर्ण क्लिप जर वाचलात मी म्हटलं जर आपण जर परिपूर्ण जर आपण त्या ठिकाणी झालो आपण आपल्या पाण्याचा स्रोत जर आपण वाचवला आपण थेंब ना थेंब जर पाणी आपण वाचवलं तर आपल्याला कुणाकडे बघायची गरज वाचणार नाही. म्हणजे आज आपल्याला तुम्ही त्याच्यातलं तेच नंतरचं पुढचं टाकलेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही बघा तेवढं जेवढं लागणार आहे ह्यांनी म्हटले आणि का टाकले मला एवढं कळत नाही एवढं नाही म्हणजे ह्या जिल्ह्यात 20 वर्ष झाले आणि ह्याच्या बाहेर गेल्यावर मी सांगतो कोण आणि कशामुळे टाकलं ते सांगू. भैया राजकीय दृष्ट्या काल सुसंगत असेल अशा जिल्ह्या पालख्या सर्व पण एक व्यक्ती म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघतात आणि किती लोक आश्रय मिळेल किती याला सक्सेस मिळेल याचं काही तुम्ही अंदाज बांधलाय का? मान्य आहे पण वास्तविकतेमध्ये येण्यासाठी शक्य आहे काही नाही. मला तर वाटतं की आज आपण मागच्या महिन्याभरातलं आंदोलन पाहिल्यानंतर असं वाटतं की मला आपण का करू शकत नाही पाण्यासाठी हा एक मॉडेल राहू शकत नाही का? त्यांनी आरक्षण हा विषय त्यांचा समोरचा विषय राहिला मग पाणी हा विषयासाठी का एखादा व्यक्ती एवढं का करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर आपण ठरवलं तर पाणी जर घ्यायचं जर म्हटलं तर जाता येत नाही खापड. तयारी आहे. हा तयारी आहे. हा बिलकुल तयारी आहे. काल औरंगाबादला मंत्रिमंडळाची बैठक जबाबदारी त्यांना मी आदर्श ठेवायला पाहिजे. काल औरंगाबादला मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जे निर्णय घेतले त्या निर्णयानंतर लातूर जिल्ह्यातले मंत्री असलेले बनसोडे असे म्हणतात की धक्क मापणारे मराठवाड्याला किंवा लातूर जिल्ह्याला आणि पालक माजी पालकमंत्री असं म्हणतात की आमच्या तोंडाला प्राण पुसलेलं आहे. तर तुम्हाला एक सामान्य कार्यकर्ता आमदार नसले तरी सामान्य कार्यकर्ता काय वाटतं? मला सर्वात पहिलं की ज्या अनुषंगाने मग जर आपण मागचा इतिहास जर पाहिला की जेवढ्या उत्साहाने त्या बैठकीमध्ये खरं तर माजी पालकमंत्र्यांना ना स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनीच मराठवाड्याच्या कॅबिनेटचा जी परंपरा त्यांनी त्या मागच्या काळामध्ये आवर्जून त्या ठिकाणी चालू केलेली आणि त्याच्यानंतरच्या कॅबिनेटमध्ये मिळालेलं मराठवाड्याचं जे पॅकेज असतील जर आपण त्याचं मागच्या ह्याच्यातल्या जर इतिहासात जर आपण जर गेलो तर मला असं वाटतं की कालच्या ह्याच्यामध्ये आजपर्यंतच्या अनुषंगाने सर्वात अधिक पॅकेज मराठवाड्याला हे माननीय शिंदेसाहेब माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा या तिघांनी मिळून त्या ठिकाणी दिल्या असं व्यक्तिशत कार्यकर्ता म्हणून मला त्या ठिकाणी वाटतंय. निश्चितपणे ते इम्प्लिमेंट होईल. बऱ्याचदा अनेक जण त्याच्यावर टीका टिप्पणी अशा जरी विरोधकांचं कामच आहे पण जरी तुम्ही त्यांना विचारलात की हे निधी एकट्यात जर विचारलात की आलेला निधी भरपूर आहे का नाही त्यांनी म्हणतील हो असं मला वाटतंय. प्रेसला बोलणं त्यांचं स्वाभाविक आहे पण एकट्यात जर विचारलं त्यांनी समाधान व्यक्त करतील असं मला वाटतंय. बरं का जलसाक्षरता म्हणजे
आताची जलसाक्षरता म्हणजे बहान लागल्यावर विहीर खोदणं नाही का? आणि आणखीन एक प्रश्न, नांदेड जिल्ह्यातील तीन ठराव किंवा तीन जी घोषणा आहेत अमर राजूरकरांनी व्हॉट्सअपवर, म्हणजे जुने निघालेले जी आहे हे परत त्यांनी करणार म्हणून सांगितलं. मी आता त्या मोबाईल मध्ये असल्यामुळे मी आता सांगू शकत नाही, पण त्यांनी जुने जिया की ज्या योजना ऑलरेडी घोषणा अगोदर झालेल्या आहेत आणि आपण साक्षरता करणार म्हणजे आज काय करायचं लोकांनी? आज आता पाणी नाही 2 महिन्यानं, मग लोकांनी काय करायचं? आपल्याकडे जे थेंब ना थेंब पाणी त्या ठिकाणी येणार आहे ते कशा पद्धतीने अडवता येत आहे ते आपण त्यांना सांगणार आहे. बाकीची इतर ज्या म्हणजे छतावरचं पाणी मी आता सांगितल्याप्रमाणे शोषखड्डे प्रत्येक गावामध्ये जे आपल्याकडे 1-1.5 महिना आहे, मी तसं सिओनला म्हणजे आपल्याकडे बोलण्याच्या पूर्वी कलेक्टरांना भेटलोय, सिओनला सांगितलंय की तातडीने, आणि मी आमच्या तालुक्यामध्ये टंचाईची बैठक घेऊन त्या प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी आपण चालू केलेल्या आहेत की प्रत्येक घर तिथं शोषखड्डा, बोर तिथं आपल्याला पुनर्भरण, विहीर तिथं पुनर्भरण अशी गोष्टी केल्यात, आणि शहरामध्ये पुन्हा छतावरचं पाणी हे आज शॉर्ट टर्म मध्ये एवढंच करू शकतो. दुसरा एक जो उपाय जो मिड टर्म मधला जो कालच्या बजेटमध्ये आपण मागणी केली, मला आवर्जून सांगायचं की जे आपल्या जिल्ह्यातले कोल्हापुरी बंधारे असतील, छोटे मोठे जे काही मागच्या काळातले वॉटर स्टोरेजेस असतील, ह्या सर्वांना पुनर्जीवित करण्यासाठी शासनाने त्याच्यामध्ये पण निधीची तरतूद केलेली आहे, ती मोठी तरतूद आहे. जर जे जलसंपदाने जे आपल्याला निधी दिलेला आहे, सर्वात महत्वाचा जो निधी आहे लॉंग टर्म पेक्षा आपले एक्झिस्टिंग स्ट्रक्चरला रिअम्प करणं, म्हणजे साधं बोरसुरी सारखं म्हणावं, हडग्यासारखं म्हणावं, जे मला माहिती आहे जे यादीमध्ये आलेले आहेत, असे सर्व आहेत. काही ठिकाणी बॅरेजेस असतील, त्या बॅरेजेसच्या खोलीकरणासाठी असतील, गाळ काढण्याच्या कार्यक्रमासाठी हे जे कार्यक्रम आहेत हे मिड टर्मसाठी दिलेले आहेत, आणि लॉंग टर्मसाठी आपण जे म्हटलेलं वाहून जाणारं पाणी, असे तीन गोष्टी आहेत. निश्चितपणे आज वेळ आली आहे, निश्चित ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस माणसाला अधिकचं समजते असं आपल्याला कळते, म्हणून जरा आज सांगणं गरजेचं आहे असं वाटतंय. 2015 साली पोले जेव्हा कलेक्टर होते, एकच म्हणजे ह्याच्यात आहे की हे साक्षरता, ही साक्षरता ही 9 दिवसापुरती आहे, कंटिन्यू आपण या संदर्भात काही प्रोग्राम काही ठेवणार आहात? नाही, जोपर्यंत मी आताच सांगितलं रामभाऊनी जो एक विषय म्हटलात की जोपर्यंत आपल्या लातूरला हे वाहून जाणारं पाणी आपल्या लातूरच्या मांजरा आणि तेरणा खोऱ्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे चालू राहणार. मला तो एक प्रश्न असा होता की पोले साहेब कलेक्टर असताना त्यांनी अशी एक सूचना केली होती की आपल्याकडच्या सगळ्या ज्या नाल्या आहेत नाल्यातलं पाणी वाहून जातं तर त्या नाल्यामध्ये ड्रिल करावं, तर तुम्ही अशी ही मागणी पुन्हा करणार, कारण ती मागणी तशीच वाहून गेली. नाही, आता परत आपण जे सांगितलेले जे अनुषंगाने जे एक पत्र आहेत मी वाटलं असतं ती जी आपण सांगितलेली मागणी की जिथं जिथं 100% काँक्रिटीकरण झालेलं आहे नाल्यांचे जे आहेत त्याच्यामध्ये ड्रिलिंग करायचं एक आपण माननीय जिल्हाधिकाऱ्यांना कालच्या बैठकीमध्ये आवर्जून मी त्यांना विनंती केली आणि ते मान्यही केलेले आहेत. पण आजच्या याच्यामध्ये एक लातूरकर म्हणून आपल्याला असं सर्वांना विनंती की पाण्याला आपल्याला वाचवायला पाहिजे. वृक्षतोड जी होत आहे ही कम्प्लीट आपल्या जिल्ह्यातली थांबली जायला पाहिजे आज हे चित्र मला असं वाटतंय की, आणि बिलकुल याच्यामध्ये सर्व पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल यांनी तशी धडक मोहीम चालू करावी, झिरो टॉलरन्स यांनी वृक्षतोडीच्या बाबतीमध्ये ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. आपल्या या सबंध चळवळीमध्ये ना तुमचं लक्ष लातूर असं वाटतं, म्हणजे लातूरचे प्रश्न, लातूरचं पाणी. नाही, जिल्हा म्हणूनच मी माझ्या ह्याच्यात बोलत असताना पूर्ण जिल्हा म्हणूनच मी मांजरा आणि तेरणा खोऱ्या ज्यावेळेस बोलतो तर आपलं पूर्ण जिल्हाच आपण त्या ठिकाणी आलेला आहे. तुम्ही मला लातूरला आणण्याच्या पूर्ण तयारी दिसत आहे. कमी दाबाचा पोकळी निर्माण झाली, जागा बदलायला नाही, आपल्याकडचं व्यवस्थित आहे. शेवटी पक्षश्रेष्ठींच्या शब्दावर आहे, पक्षश्रेष्ठींनी जे काही सूचना दिली त्या सूचनेप्रमाणे आपण काम करतो. लातूरचे प्रश्न सतत घेत असल्यामुळं भविष्यात आपल्याला लातूर ग्रामीण या लातूर शहरमध्ये थांबायचं वगैरे काय ह्याच्यावर मी खास वेगळी पत्रकार परिषद घेईन आणि निश्चितपणे त्याविषयी, कारण काय होईल माझं सगळं पाणी एकीकडे जाईल
आणि मी हे जर तुमचं स्टेटमेंट दिलं तर नवीन चर्चा त्या ठिकाणी समोर येईल. त्यामुळं निश्चित एक वेगळी घेऊ आपण. सर आपण म्हणाला की अधिकाऱ्यांकडून जे काही लोकांनी आहे त्याचा खूप मोठा परिणाम आपल्याला आपण पाहिलेला आहे की लातूर जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवड व्हावी आणि साक्षरता होईल याच्यासाठी सुद्धा मोठा निधी खर्च होतो. याच्या पुढे ही परिस्थिती जर प्रशासकीय तशीच राहिली तर तुम्ही फक्त ज्याला साक्षरता करण्यावर भर देणार आहात की अशा अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर जबाबदारी ठेवणार आहात? नाही काय एकदमच ते गाडीचा गेअर बदलल्यासारखं आहे. त्यामुळं ह्या कामामध्ये पण अशीच भूमिका असणार आहे. आधी प्रेमाने सांगू नये सगळ्यांना, मग परत आमच्या गावाची भाषा बोलावं लागेल. शेवटी जनहितामध्ये जे करावं लागेल, जनहितामध्ये ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील, लोकांच्या हितामध्ये ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील, जे जे भाषा वापरावं लागेल ते ते भाषा पूर्ण वापरण्याची माझी तयारी आहे. मी जिल्हा अधिकाऱ्यांना सांगितले 8 दिवसांमध्ये करून घ्या सर्व शासकीय कार्यालय असे त्यांच्याकडे दिलेले आहे. आणि लाल कंगारी बोलले त्याचं संवर्धन संशोधन त्याचं केंद्र बीडला अंबाजोगाईला ते थोडस आम्हाला अगोदर केलं होतं त्याच्यावर देवणीच्या आपल्या काळामध्ये मंत्री असताना तर आपण त्याच्यावर हॅमर केलं होतं. ते काय कुठं गेलं म्हणजे आपण माझी एक विनंती असेल की हाही महत्वाचा प्रश्न आहे. नाही नाही महत्वाचं नाही, ह्याच्यावर उत्तर देणं आजही गरजेचं आहे. पण तुम्ही मला माझी विनंती की ह्याच्यासाठी वेगळा मला स्लॉट नाही नाही वेगळा स्लॉट तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही द्यावा. पण आजच्या प्रसंगात एवढंच सांगतो की पाण्याच्या बाबतीत आहे पण नाही पण नाही 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 हा पण जो आहे ना देवणीचा आणि हे जे देवनी ब्रीड च्या बाबतीमध्ये जो सरकारच्या कालच्या बैठकीमध्ये जो विषय आला की आंबेजोगाईला त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा जे त्यांनी भूमिका मांडली, मी सरकारला परत त्याच्या बाबतीतला फेर विचार करण्यासाठीचं पत्र आवर्जून देईल. सोयाबीनच्या बाबतीतलं पण संशोधन केंद्र हे लातूर जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे अशी भूमिका परत त्या ठिकाणी सरकारला मांडल. थोडं फक्त माझं एवढंच चुकलं, काल बैठकीला मला जायला पाहिजे होतं. आणि पुन्हा अब्दुल सत्तार लातूरला आले होते त्यावेळेस त्यांनी सोयाबीनचं जे संशोधन केंद्र आहे त्यांनी भूमिका घेतली होती त्याच्याबद्दल शब्दही दिला. माझा नाही तुम्ही मला ह्याला वेगळा स्पेस देत असाल तर मी याचं उत्तर देतो. हा नाही पण मी जाऊ देणार नाही. नाही माझं नाही की आपण त्याला खरंच वेगळं हे नाही पण त्यांनी जे सांगितलं होतं त्या काळात त्यांनी मिनिस्टर म्हणून सांगितलेलं ते त्यांची अपेक्षा होती. पण एक लातूरकर म्हणून मला निश्चितपणे माहिती आहे की सोयाबीन असेल किंवा देवणीचं असतील देवणी ब्रीड असतील हे सर्व गोष्टी लातूरकरांनी जतलेले आहेत, लातूरकरांच्या अधिकारातल्या म्हणजे हक्काच्या गोष्टी आहेत. आज महाराष्ट्रातलं सर्वात अधिक उत्पन्न सोयाबीनचं किंवा हे आपल्या लातूरकर त्या ठिकाणी देतो आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यातच हे गोष्टी राहायला पाहिजेत अशी आपली स्पष्ट भूमिका आहे. सरकारच्या निदर्शनास आणणं आणि त्याच्यामध्ये परत बदल करून घेणं ही माझी जबाबदारी राहील. पशुरोग प्रयोगशाळाही तयार होती नाही निश्चितपणे. आपण माझं काय नाही की ह्या सर्व विषयाच्या अनुषंगाने बजेटच्या अनुषंगाने बजेट आपल्यासाठी चांगलं आहे. ज्या एक दोन गोष्टी आहेत ज्या सरकारच्या निदर्शनास आणून द्यायचं ते मी माझ्या वतीने करेल.
पण आपण पाण्याच्या बाबतीत सर्वांनी पुढचे 8 दिवस वेगवेगळ्या माध्यमातून जलसाक्षरतेच्या माध्यमातून आपल्याला माझी तुम्हालाही विनंती आहे उजनीचं पाणी कसं तंत्रशुद्ध पद्धतीने येऊ शकतं याच्याबद्दलची माहिती आपण येणं खरंच सांगतोय. काही जणांनी आपल्याला फक्त ह्या अवतीभोवती फिरवलेलं आहे म्हणजे आज जरी आपण पाहिलं धाराशिवमध्ये पण येत असताना आज 20 वर्ष होत आलेत चालू होऊन तरीही आपल्याला त्या ठिकाणी पाणी भेटत नाही आहे. कुठं धाराशिवच्या नंतर आपल्याकडे खूप अडचणी आहेत. माझी सर्वांना विनंती असेल मी बोलल्यानंतर तसं पॉलिटिसाइज माझं स्टेटमेंट होऊ नये त्यामुळे आपल्याला विनंती राहील की सर्वांनी मिळून पाण्याला जोर देऊ. कुठलंही पाणी असेल ज्याला टेक्निकल जास्त कळते त्यांनी सांगावं की कसं लातूरला पाणी येत आहे. शेवटचा म्हणू नका हो. नाही माझ्याकडे आज माहिती नाही माहिती निश्चित देईल मी आपल्याला. नाही मी सांगितलं माझी भूमिका सांगितली त्याच्यावर.